नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत. घरात कधी कधी भाजीचं नसते, अशा वेळेस काय करावं प्रश्न पडतो, किंवा त्याच त्या भाज्या खाऊन कंटाळा आलेला असतो. काहीतरी चमचमीत असं खावंसं वाटत असेल तर विदर्भ स्पेशल चुनवडीची भाजी नक्की करून पहा. ही भाजी खायला अप्रतिम लागते. काही भागात त्याला डुबुकवड्या असंही म्हणतात. चला तर मग बघूया चुनवड्याची भाजी कशी बनवायची. चुनवड्याची भाजी बनवण्यासाठी मी इथे एक वाटी बेसन घेतलेले आहे. चण्याच्या डाळीचे हे पीठ आहे, हे एका भांड्यात काढून घेऊ. याच्यामध्ये मी 1 ते 1.5 चम्मच तिखट टाकत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता. 1/2 चम्मच हळद, चवीनुसार मीठ टाकणार आहे. मीठ बेसनच टाकायचे आहे कारण भाजीचा रसा बनवणार आहोत, त्यामध्येही मीठ टाकणार आहोत. आलं लसूण पेस्ट 1/2 चम्मच टाकणार आहे. यामध्ये थोडा काळा मसाला टाकणार आहे. थोडी कोथिंबीर टाकायची आहे. हे पीठ छान मिक्स करून घेते. पीठ छान मिक्स करून घेतले आहे. त्यात थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ घट्ट भिजवायचं आहे. हे पीठ अशा प्रकारे घट्ट भिजवायचं आहे, तुम्ही पाहू शकता. आता हे पीठ भिजवून तयार आहे. आता मी एका डिशमध्ये वड्या पाडून घेते. मी यामध्ये खूप मसाले वापरले नाही, तरीसुद्धा ही भाजी खूप छान चविष्ट होते. मी बनवून घेतले आहे. अशा प्रकारेच वड्या बनवून घ्यायच्या आहे. या वड्यांमध्ये भाजीचा रसा आतपर्यंत मुरतो आणि ही वडी खायला रुचकर लागते. याला लाडवासारखे गोल करू नका, तसे केल्यास रसा आतमध्ये मुरत नाही आणि भाजी रुचकर होत नाही. या वड्या आता आपण बनवून घेतलेल्या आहेत. या भांड्यात हात धुवून घेणार आहे. हे पाणी फेकून द्यायचे नाही, कारण असे आहे की आपल्या हाताला जे बेसन लागलेलं असतं आणि भांड्याला जे बेसन लागलेलं असतं तिथे पाण्यामध्ये मिक्स होतं आणि हे पाणी आपण जेव्हा भाजीच्या रसात सोडतो तेव्हा भाजीचा रसा अगदी पातळ न होता थोडा घट्ट होतो. तेलात 1 मीडियम आकाराचा कांदा बारीक चिरून टाकलेला आहे. त्याला गुलाबी रंगावर परतून घ्यायचं आहे. मी इथे लोखंडी कढईत भाजी करत आहे. लोखंडाच्या भांड्यात भाजी केल्यास आपल्याला लोह मिळते. लोखंडाचे भांडे असेल तर हे भांडे भाजीसाठी जरूर वापरा. कांदा इथे लालसर झाला आहे, त्यात थोडा हिंग टाकणार आहे. बेसनाचा कुठलाही पदार्थ करत असाल त्यात हिंग जरूर वापरावे, कारण बेसन पिसायला जड असते. आता याच्यामध्ये 1/2 चम्मच आलं लसूण पेस्ट टाकत आहे. आवडीनुसार तिखट टाका. मी इथे या चमच्याने 2 चमचे तिखट टाकलेले आहे. 1/2 चम्मच हळद टाकणार आहे. चवीनुसार मीठ टाकणार आहे. मीठ टाकताना बेसनच टाकायचे आहे कारण पिठात पण मीठ टाकलेले आहे. हे पण मीठ रश्यात मिक्स होणार आहे. भाजी खारट होऊ नये म्हणून थोडं कमी टाकायचं आहे. आता भांड्यात हात धुवून पाणी ठेवलेलं आहे, हे पाणी यामध्ये टाकायचं आहे. या वाटीने जवळपास 1/2 वाटी पाणी टाकलेलं आहे. आता या पाण्याला छान उकळी येऊ द्यायची आहे. आता या पाण्याला उकळी आलेली आहे. त्यामध्ये मी ज्या चुनवड्या बनवून घेतलेल्या आहेत त्या टाकणार आहे. आता याला पाण्यात छान उकळू द्यायचं आहे. गॅसचा फ्लेम मीडियमपेक्षा थोडा कमी ठेवायचा आहे. यामध्ये मी वेगळे जास्तीचे मसाले टाकलेले नाहीत. घरात उपलब्ध असलेल्या साहित्यात ही भाजी होते आणि खूपच टेस्टी होते. आता याच्यावर झाकण ठेवून 10 ते 15 मिनटं ही भाजी होऊ द्यायची आहे.
15 मिनटं झाली आहे, भाजी बघून घेऊ। भाजी शिजली आहे, रस्सा पण थोडा घट्ट आलेला आहे। आता यामध्ये थोडा काळा मसाला 1/2 चम्मच मी टाकणार आहे। काळा मसाला टाकलेला आहे, आता यामध्ये कोथिंबीर केलेली आहे ती टाकणार आहे। कोथिंबीर थोडी जास्त टाका, कोथिंबीरमुळे ही भाजी छान वाटते। आता ही भाजी तयार आहे। ही भाजी 3 ते 4 माणसांना आरामात पोहोचते। याला खूप जास्त असा रसा करायचा नाही आहे। नक्की करून बघा, कसं झालं ते सांगा। आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटू पुन्हा अशाच नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।